नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज। परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण दर्गा रोडवरील पारवा गेट या ठिकाणी हाजी हमीद कॉलनी आहे। हा वार्ड क्रमांक 11 आहे आणि या वार्ड क्रमांक 11 मध्ये राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात इथं रस्त्याच्या अभावी नाल्याच्या अभावी हाल होत आहेत। पावसाळा आला की या ठिकाणी पूर्ण घरामध्ये पाणी जाते आणि रस्त्यातसुद्धा चिखल आणि पाणी साचलेले आहे। त्यामुळे येथील राहणाऱ्या नागरिकांची अत्यंत म्हणजे हेळसांड होत आहे। त्यांना घराच्या बाहेरही निघता येत नाही। जर या ठिकाणी जर एखादा व्यक्ती बीमार पडला तर त्या ठिकाणी दवाखान्यात जाण्यासाठी त्यांना फार कसरत करावी लागते। आज आपण हाजी हमीद कॉलनी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी हा रस्ता जो दिसते आपल्याला हा पूर्ण म्हणजे चिखल असा तयार भरलेला आहे आणि या ठिकाणी राहणारे नागरिक आतोनात हाल सोचून या ठिकाणी आपलं जीवन जगतात। आणि त्यांची मागणी आहे की हा रस्ता महानगरपालिकेने लवकरात लवकर तयार करून द्यावा अशी या ठिकाणी या नागरिकांची मागणी आहे। वार्ड क्रमांक 11 मधील जे नगरसेवक आहे यांनी सुद्धा या ठिकाणी मुरूम जरी या लोकांना टाकून दिला तर ही थोडी अडचण दूर होणार आहे। आज आपण हाजी हमीद कॉलनी या ठिकाणी आलेलो आहोत। आपण या ठिकाणी जमलेल्या नागरिकांशी आपण काही प्रतिक्रिया घेणार आहोत। आपण जाणून घेऊया त्यांच्याशी की कशा पद्धतीने या ठिकाणी ते जीवन जगतात आणि या रस्त्याच्या नाल्याच्या अभावी त्यांना जो सामना करावा लागते काय सांगतात ते बघूया। मोहम्मद तन्वीर आहे। मैं यहाँ 5 साल से रह रहा हूँ हाजी हमीद कॉलनी में। जो कि यहाँ पे रास्ता वो नहीं है, आने जाने बच्चों को परेशानी जा रही है, कहीं पिसना लाने के लिए परेशानी जा रही है, दवाखाने जो डिलीवरी पेशेंट रहते उनको ले जाने परेशानी जा रही है यहाँ पे। और हाल इतने बुरे है कि जो पानी हमारे पूरे घर में घुसा है सबके गई बारी को भी, और रात का जो पानी गिरा वो भी घर में घुस के किसकी जवारी किसका अनाज की नुकसान हो गई। ये गरीब महिला है, इसकी तरफ कोई देखने वाला नहीं है। हमारे सरकार से विनती है कि इधर देख के हमको महानगर पालिका ने रास्ते खाली कच्चे मुरुम भी डाल के दिए तो हमको बस होगा, आने जाने रास्ता होगा तो उतनी दुआ यहाँ की जनता की लगेंगी। दुआ के सिवा कुछ नहीं दे सकती यहाँ की जनता। वोट दे सकते पर वोट देने वाले कोई नहीं देख रहे यहाँ पे, तो हम किसके तरफ देखना, इस सरकार ने खुद देख के लेना और हमारे तरफ महानगर पालिका ने ख्याल करना चाहिए। एक नागरिक त्यांनी आपली व्यथा या ठिकाणी माध्यमाशी बोलताना सांगितलेली आहे। अजून काही दुसरे नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा जाणून घेणार आहोत की काय सांगतात ते। त्या नाम मय सैयद अकबर सैयद नासर। हम यहाँ से 10 साल से यहाँ रहने को है यहाँ, और यहाँ चिकट से वो बहुत परेशानी होती है दवाखाने में ले जाने को वास्ते हो, और घरों में पानी भी बहुत घुसता है यहाँ पे। और हमारी ये नगर पालिका से गुजारिश है कि ये रास्ते के वास्ते मुरूम वो कुछ डाले तो बहुत अच्छा रहेगा। और ये जो लोग परेशान होते चिकट में हो जाते हैं, पैराव फिसलते बच्चे वो गिरते हैं, तो इससे बहुत तकलीफ होती है। भाग 11 मधील हे जे नागरिक आहेत आपल्या अडचणी सांगताना फार व्यथा मांडत आहेत ते, आणि त्यांना साधं म्हणजे आपल्या उपजीविका भागवण्यासाठी ते दळण जे राशन असतं ते दळून आणण्यासाठी सुद्धा त्यांना या ठिकाणी येऊन जाता येत नाही आणि दवाखान्यात जाण्यासाठी सुद्धा अत्यंत त्यांना कसरत करावी लागते। तर आपल्यासोबत दुसरे एक नागरिक आहेत शेख मकसूद, ते काय सांगतात ते बघूया। मेरा नाम शेख मकसूद आहे। मैं यहाँ 8-10 साल से रहता हूँ। ये जो पानी है गिरा तो दरगाह रोड से पूरा पानी इधर आता है, ये पूरा पानी आता है तो नाले में जाने के लिए कम से कम महानगर पालिका ने नालिया तक निकाली ली। ये पूरा पानी लोगों के घरों में घुस रहा है, इसकी क्या है गवर्नमेंट ने इसने आके देखना, नगर सेवकों ने पानी निकाल के देना, तो कोई देखने को इधर खाली नहीं, ना मुरूम डालने को खाली नहीं। इधर 12 साल हो गए, हम इतने चिकड़ में हमको परेशानी हो रही, घरों में पानी घुस रहा, हमको दुकान पे इस पे गिरने पे जाने को, हमको हॉस्पिटल जाने को चिकड़ में जाना पड़ता, बच्चे गिरते चिकड़ में, घर के सामने बहुत चिकड़ होगा, हमारे घरों में पानी आ निकालने का चिकड़ होगा तो डालने का मुरम, हमारे घरों में पानी होगा, चिक्कड़ हो रहा है, बच्चों को अरबिक जाने की परेशानी है, बच्चे भदाभद गिरते हैं,
अब खैर डिलीवरी का पेशेंट है, कहाँ से जाना है, ना धड़ा हेटू आता ना कुछ आता है। क्या नगर सेवक से क्या मांगनी करेंगे? ये चाहिए भाई कि मुरुम डालना, कम से कम पानी को वो करना, उन्होंने जाने आने को रास्ता बनाना, नालिया क्या वो करा होना खूब। अब यहाँ रोड पर मदरसा है, बच्चों को ऐसे बच्चों को क्या था जाने बचने। वार्ड क्रमांक 11 मध्ये अपन नागरिकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत। या ठिकाणचे वार्ड क्रमांक 11 चे जे नगरसेवक आहेत या हजी हमीद कॉलनीकडे त्यांचं दुर्लक्ष आहे आणि या ठिकाणी त्यांनी साधा मुरूमसुद्धा टाकलेला नाही। या ठिकाणचे नागरिक घरपट्टीसुद्धा भरतात आणि दरवर्षी ते घरपट्टी भरत असतात, परंतु या ठिकाणी कोणतीही महानगरपालिकेने सुविधा केलेली नाही। या नागरिकांची मागणी आहे की लवकरात लवकर आम्हाला या ठिकाणी रोडवर मुरूम टाकून द्यावा किंवा एखादा रोड करून द्यावा, नाल्या करून द्याव्या, आणि जे इथलं जे पाण्याचं वळण आहे ते वळणसुद्धा त्यांनी काढून देण्यात यावं अशी या ठिकाणच्या नागरिकाची मागणी आहे। परभणी न्यूज, दिलीप बनकर, परभणी। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।